या जगामध्ये असे एकच न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ होतात, आणि ते म्हणजे आपली आई। रस्ता कितीही खड्ड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बूट घालून त्यावर आपण सहज चालू शकतो, परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर चांगल्या रस्त्यावर काही पावलंसुद्धा चालणं कठीण होतं। मनुष्य बाहेरच्या आव्हानांनी नाही तर आपल्या आतल्या कमजोरींनी दुबळा होत असतो। यशस्वी होण्यासाठी चांगला माणूस बना। पैसे उद्या असतील नसतील, पण नाव मात्र आपलं राहिलं पाहिजे। अनुभव हा विकत मिळत नाही किंवा तो उसनाही घेता येत नाही, तो मिळवावा लागतो, तो प्रत्यक्ष काम केल्यानेच मिळतो। आपली सध्याची परिस्थिती खराब आहे म्हणून स्वप्न लहान करू नका, त्याऐवजी मानसिकता बदला, शिस्त पाळा आणि नवीन कौशल्य शिका जी तुम्हाला ध्येय गाठण्यास मदत करतील। फक्त खूप पैसे कमावणे, गाडी बंगला घेणे हीच प्रगती असते असं काही नाही। आपण कसा विचार करतो, कसे वागतो यात सुधारणा करणं ही सुद्धा प्रगतीच आहे। एखाद्या समोर उत्तम विचारांचा आदर्श ठेवणं खूप अवघड, कारण तो आदर्श कोणासमोर ठेवण्यासाठी आधी स्वतःला तशी कृती करावी लागत असते। दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। चांगली माणसं असतात यावर जर तुमचा विश्वास असेल तर माणुसकीवरचाही विश्वास टिकून राहतो। कोणतीही चिंता मनाला स्पर्शही करू शकणार नाही इतके मोठे बना, आणि इतक्या उमद्या मनाचे व्हा की क्षुद्र संताप, राग, लोभ यांचा वाराही तुमच्या मनाला लागणार नाही। आपला दृष्टिकोन योग्य असेल तर हिरे मानकांपेक्षाही मौल्यवान गोष्टी म्हणजे चांगल्या संधी आपल्याला पावलोपावली दिसू लागतात। फक्त अशा संधी बरोबर ओळखून आणि आवश्यक ती कृती लगेच करून त्या संधीचे सोने करता यायला हवं। जीवनात तुम्ही एकटे चाललात म्हणून तुमची वाट चुकीची असेल असं अजिबात नाही। कदाचित तुम्ही निवडलेल्या वाटेवरून उद्या जगसुद्धा चालेल। फक्त तुमच्या जीवनाचा मार्ग हा अंधारातून प्रकाशाकडे जाणारा हवा। ॲपलची सुरुवात 1976 झाली होती, म्हणजे आज 45 वर्षांहून अधिक काळ गेला। ॲमेझॉनची सुरुवात 1994 झाली होती, आज जवळजवळ 27 वर्ष होऊन गेली। टेस्लाची सुरुवात 2003 झाली होती, म्हणजे आज जवळजवळ 18 वर्ष होऊन गेली। फेसबुकची सुरुवात 2004 झाली होती, म्हणजे आज जवळजवळ 17 वर्ष होऊन गेली। यापैकी कोणालाही एका रात्रीत यश मिळालेलं नाही। प्रत्येकाला यश मिळविण्यासाठी मोठा कालावधी घालवावा लागला। मग तुम्हाला तरी एका रात्रीत कसं बरं यश मिळेल? तुम्हालाही यश मिळण्यासाठी अनेक वर्ष वाट पाहावी लागतील। फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका। चुकत असेल तर समजून सांगा, जमत नसेल तर अनुभव सांगा, पण सणापुरते गोड न राहता आयुष्यभर गोड राहा। उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही दिसायला सारखीच दिसतात, पण दोघात फरक एवढाच आहे की उगवता सूर्य आशा घेऊन येतो आणि मावळता सूर्य एक सुंदर अनुभव देऊन जातो। कधीही गर्व करू नका। टायटॅनिक जहाजावर एक लेबल लावलेलं होतं की द अनसिंकेबल शिप, म्हणजेच न बुडणारं जहाज, आणि हा नक्कीच त्यांचा गर्व होता। आणि न बुडणारं जहाज असूनही टायटॅनिक बुडालं हा इतिहास आहे, म्हणून कधीही कुठलाही गर्व करू नका। कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्या दारात उभे राहू नका। मान सन्मान त्यांचाच जे आपल्याला बरोबरीने सोबत घेऊन चालतील। एखाद्याचं वाईट करून आनंदी होऊ नका, कारण परमेश्वर जेव्हा हिशोब करतो तेव्हा सावरणे तर दूर, रडण्याच्या लायक देखील ठेवत नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा, 4 चाली जास्त खेळल्या म्हणून वजिराचा कधीच राजा होत नाही। रोज कितीही चांगले शब्द वाचा,
परंतु जोपर्यंत तुम्ही ते आचरणात आणणार नाही तोपर्यंत त्याचा काहीही फायदा नाही। ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो, कृती नाही तर ज्ञानाला अर्थच नाही। देवा आम्हाला हसायला शिकव, परंतु आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नकोस। थोडक्यात काय, देवा आम्हाला खूप सुख दे, पण कधीतरी आम्ही दुःखात होतो याची जाणीव मात्र आम्हाला सतत राहू दे, आम्हाला उतुमातू देऊ नकोस। भूतकाळ हातात नसतो, भविष्यकाळही हातात नसतो, हातात राहतो फक्त वर्तमान काळ, आणि हातात राहते ती फक्त आत्ताची वेळ, तिचा योग्य तो वापर करा। घड्याळ आपल्याला शिकवतं की एखादं सुरू केलेलं काम पूर्णच करायचं। 12 निघालेला काटा पुन्हा 12 येतो, सर्कल कंप्लीट होतं, काम पूर्ण होतं। जगातली कोणतीही व्यक्ती असू दे, प्रत्येकाला मिळणारा दिवसातला वेळ समानच आहे, ही समानता नक्कीच ठेवलेली आहे। आता हा वेळ वापरायचा कसा हे संपूर्णपणे आपल्या हातात आहे। वेळेची मोठी गंमत असते, कशी निसटून जाते आपल्याला समजतच नाही। उत्तम प्रकारे जर ती वेळ वापरली तरच ती आपली असते, नाहीतर त्या वेळेचा आपल्याला काहीच उपयोग नसतो। वेळ एक गोष्ट शिकवते की मागे अजिबात हटायचं नाही, कारण वेळ मागे जाऊ शकत नाही, ती पुढेच जात राहते। एखाद्या क्षेत्रात आपण एकदम 1000% सुधारणा करण्याची अजिबात गरज नसते। आपण काय करायला हवं, तर 1000 भिन्न क्षेत्रातील प्रत्येकात फक्त 1-1% सुधारणा करायला हवी। आयुष्यात आपण किती उंची गाठली यावर यशाचं मोजमाप होत नाही, तर तुम्ही उंचावरून खाली पडल्यावर आपण पुन्हा किती वेळा परत उसळी मारून उभे राहतो यावरून ते मोजता येतं। तुम्हाला उन्नती करायची असेल तर विचार उच्च पाहिजेत, तुम्हाला स्वतःविषयी आत्मविश्वास असला पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी व्हाल। जीवनाच्या या स्पर्धेत नेहमी शक्तिवान आणि वेगवान माणसंच जिंकतात असं अजिबात नाही, तर सरतेशेवटी तोच जिंकतो जो पक्क ठरवतो की मी जिंकणारच। यश आणि सुख जोडीनं येतात, आपल्याला जे हवंय ते मिळणं म्हणजे यश, आणि जे आपल्याला मिळालं आहे त्यात गोडी वाटणं म्हणजे सुख। समोरच्या माणसाचं वाईट वर्तन, चुकीचे शब्द आपलं मन जखमी करतातच, पण खरी दुखापत त्याने होते जे बोललेलंच गेलं नसतं। तो जे बोलत नाही त्याने जास्त आपल्याला त्रास होतो। शाळेत शिकवलेली एखादी गोष्ट काही जणांसाठी त्या धड्यापुरती मर्यादित राहते, काही जणांसाठी मात्र ती गोष्ट आयुष्यातला महत्त्वाचा धडा असते। दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। वेडेपणा आहे हा असं पटकन कोणीतरी आपल्याला म्हणतं, पण वेडेपणासुद्धा जमावा लागतो, ते काही शहाण्या माणसाचं काम नाही। काही विशेष करायचं असेल तर वेडं व्हावंच लागतं। इथं वेडं होणं हे चांगल्या अर्थाने असतं। जर तुम्हाला जगाचं दर्शन घ्यायचं असेल तर ते दर्शन फक्त खिडकीच्या गजातून होत नाही, त्यासाठी घर सोडून बाहेर पडावं लागतं, जगभर फिरावं लागतं, तरच तुम्हाला जगाचं दर्शन होईल। राग आणि दुःखाची धार लवकर बोथट होत जावी, आनंद आणि उत्साहाच्या धबधब्याची धार मात्र सळसळत राहावी। अवघड असतं हे सगळं, पण आशावाद यालाच म्हणतात बहुतेक। स्वतःवर ताबा असणारा माणूस उगीच नाही त्या बाता मारत नाही। जगातली प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणूस प्रत्यक्ष अनुभवू शकत नाही, म्हणूनच बहुतेक त्या गोष्टी अप्रत्यक्षरित्या अनुभवण्याची संधी देतं ते म्हणजे पुस्तक। चूक झाली तरी चालेल, पण ध्येयाच्या दिशेनं कूच करणं कधीच थांबवायचं नाही। स्वयंस्फूर्ती असेल तर संकल्पपूर्ती अजून प्रभावशाली ठरते। आपल्यात संयम खूप आहे हे फक्त बोलून नाही तर रोजच्या वावरण्यातून हालचालीतून सिद्ध होतं। अनेकदा आनंद मिळवायला रुपयासुद्धा लागत नाही,
लागतो तो फक्त आनंदी दृष्टिकोन। समोरच्याला आनंद देणं म्हणजे स्वतःच्या आनंदात सुद्धा दुपटीनं वाढ करणं। दुसऱ्याला आपण तेच देतो जे आपल्याजवळ असतं, आणि आनंद दुसऱ्याला देताना आपणही खूप खूप आनंदी होतो। आनंदाचं झाड लावता येतं का? आणि लावता आलं तरी ते वाढवता आलं पाहिजे, आणि तेही अगदी आनंदाने वाढवता यायला हवं, तरच ते झाड खऱ्या अर्थाने बहरेल। कोणतंही काम करताना ते आनंदाने करता आलं पाहिजे। जेव्हा आपण ते काम आनंदाने करू तेव्हाच ते खऱ्या अर्थाने बहरेल, म्हणजेच चांगलं होईल। आनंदाची फक्त देवघेव चालू राहते, याचा कोणताच हिशोब नसतो। आनंद हिशोबात बसतच नाही, मुळात आनंदाला हिशोब मान्यच नाही। आनंद मिळतो, आनंद वाटता येतो, आणि गंमत अशी की कितीही आनंद वाटला तरी तो संपतच नाही। जेवढा आपण वाटू तेवढा आपल्याजवळचा आनंद वाढत जातो।